मल्टीप्लायर ब्रांच ऑफिस हिंगोली राहणार भांडेगाव तालुका जिल्हा हिंगोली। तर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शेतकरी विठ्ठल मुकुळे यांनी यांच्या शेतामध्ये मल्टीप्लायरचा वापर केला होता। तर या वर्षी त्यांना मल्टीप्लायरचे कसे रिझल्ट आले ते थोडक्यात त्यांचे मनोगत सांगतील। तुमचं नाव सांगा। माझं विठ्ठलराव मारुतराव मुकुळे, राहणार जांभरुणच्या आजी तालुका जिल्हा हिंगोली। तर अदुगर आणि मल्टीप्लायर वापरायचे अदुगर आणि वापरल्यानंतर काय फरक जाणवला? मल्टीप्लायर म्हणजे मी गेल्या वर्षी वापरलं होतं ज्यावेळेस माल भरण्याच्या वेळेस, त्यावेळेस एकरी फक्त 3 किलो वापरलेला आहे। त्यात रिझल्ट मला चांगला वाटला, मालाची चमक आणि मालाची जाडी आणि तो माल असा एकदम निसदार वाटत होता। आणि त्यानंतर त्यावर्षी वापरल्यामुळे यावर्षी पण सुद्धा बीजक्रियापासून ही पहिला डोस बीजक्रिया आणि दुसरा डोस डिचिंग दिला, तिसरा अजून बाकी आहे। आणि खताचा पण डोस सुद्धा आता कमी दिलेले आहे त्याला, फक्त एकरी पहिली सुरुवात मी पोट्यास 1 बॅग आणि 15-15 म्हणजे 2 बॅग दिले आता एका एकराला। आणि त्याच्यानंतर दुसरे डोस DAP आणि पोट्यास 1/2 बॅग म्हणजे असे एकरी 1.5 बॅग दिलेली आहे। त्यानंतर दुसरा कोणताही रासायनिक याला वापरलेला नाही आणि याला फवारणी पण सुद्धा दिलेली मल्टीप्रायची। तर बाकी अजून रासायनिक अजून बाकी द्यायचे, अजून त्याच्यानंतरचे डोस बाकी आहेत। इतर शेतकऱ्याचे आणि तुमच्या झाडामध्ये काय बदल वाटतो? आपल्या झाडामध्ये कसं हिरवळपणा जास्त आणि पानाची जाडी, पानाचा जाडपणा, फुटवे तेजदारपणा आणि हा रान पुन्हा भरपूर आणखीन चिंबक आहे। म्हणजे जसं लावगण केली त्यावेळेपासून आता पहिली वार आऊत गेलेले याच्यात, ते पण जबरदस्ती टाकलेले हे वावर छक चिपडून जा, पूर्ण चिपडून म्हणजे आता पाणी काल परवा पाणी आटलेलं आहे, चिपडून जा। पण या पावडरामुळे याच्यामुळे मल्टीप्लायरमुळे याचा रिझल्ट चांगला आहे। प्रत्येक शेतकऱ्यांना वापरायलाच पाहिजे। आपण ज्यावेळेस आपण 3 बागा 4 बागा कोणी काही काही शेतकरी 5-5 बॅगा एका एकराला एकदा डोस देतात, त्यानंतर त्याच्यातला 1 बॅग खताची रासायनिकची कमी करून कोणीही शेतकऱ्यांनी हे मल्टीप्लायर वापरायलाच पाहिजेत। 1 किलो जर एका एकराला जर टाकलं आणि 1 बॅग जर कमी केली तर 4 बॅगचं काम हा एक मल्टीप्लायर करू शकते। असं मी सांगून आपल्या शेतकऱ्याला सुशिक्षित करून शेतकऱ्यासाठी चांगले रिझल्ट मिळतात हे मी सांगतोय, आणि कोणीही शेतकऱ्याने वापरायलाच पाहिजे। धन्यवाद। धन्यवाद।